सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात। यवतमाळच्या पुसद तालुक्यातल्या शेंबाळ पिंपरी इथे दोन गटांमध्ये मोठा वाद निर्माण झाला। या वादाचं पर्यवसन तुफान दगडफेकीत झालंय। या दगडफेकीत 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती आहे। यामध्ये पोलिसांची गाडी सुद्धा फोडल्याची माहिती पुढे येते आहे। फलक काढण्याच्या वादावरून शेंबाळ पिंपरीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। दोन्ही गटात तुफान दगडफेक झाली। यामध्ये पोलिसांची गाडीही लक्ष करण्यात आली। फलक काढण्यावरून हा वाद उद्भवला होता आणि त्याचं पर्यवसान दगडफेकीत झालं। मोठा राडा या दोन्ही गटात झाला। सध्या शेंबाळ पिंपरीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे, मात्र या दगडफेकीमुळे काही काळ दहशत निर्माण झाली होती। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी संजय राठोड सध्या आपल्या संपर्कात आहेत। संजय, सध्या काय परिस्थिती आहे? सध्या सकाळी 7:30 पासून नाम फलकांच्या कारणावरून सुरू झालेली दगडफेक तब्बल 3.5 ते 4 तासापासून सुरू होती, परंतु त्या ठिकाणी आता दंगल नियंत्रण पथक दाखल झाल्याने थोडा तणावपूर्ण शांतता त्या ठिकाणी आहे। ही परिस्थिती 7:30 वाजतापासून बोर्ड लावण्याच्या वादावरून दोन गटात तुफान दगडफेक सुरू होती, त्या कारणावरून त्या ठिकाणी 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले असून पोलीस गाड्यांची वाहनांची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे। अच्छा, पोलिसांनी काही कारवाई केली आहे? कोणाला ताब्यात वगैरे घेतलंय? सध्या यवतमाळवरून दोन दंगल नियंत्रण पथक त्या ठिकाणी दाखल झालेले आहे, त्यामुळे काही लोकांना ताब्यात, दोन्ही गटातील लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। ठीक, धन्यवाद संजय या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय यवतमाळमध्ये दोन गटात तुफान राडा झालाय। सकाळी 7:30 वाजल्यापासून हा वाद धुमसू लागला आणि त्याचं पर्यवसान दगडफेकीत झालं। यामध्ये पोलिसांच्या गाडीलाही लक्ष करण्यात आलं। पोलिसांच्या गाडीच्या काचा फुटल्याचं आपल्याला दिसतंय। सध्या दंगल नियंत्रण पथक तिथे तैनात करण्यात आलंय, त्यामुळे तणावपूर्ण शांतता शेंबाळ पिंपरीमध्ये।